अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतील पदवीधारकांचे प्रमाण 20% वरून 10% करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे मत श्रेयस अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. रामकिशन पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेतील पदवीधारकांचे प्रमाण 20% वरून 10% करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच असल्याचे मत श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामकिशन पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. कारण 2018-19 साली प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिलेल्या आहेत. तसेच 2019-20 साली थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 50,000 जास्त नाही. त्यामुळे 10% किंवा 20% वाढीव लॅटरल जागांची व दुसऱ्या वर्षासाठी स्वतंत्र वर्गाची तशी गरज भासत नाही. तरी पण AICTE ने दुसऱ्या वर्षाकरिता दिली जाणारी स्वतंत्र तुकडी बंद करून प्रथम वर्षामध्ये ही तुकडी वाढवून दिली आहे. तसेच 10% वाढीव जागा लॅटरल एंट्रीसाठी दिलेली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. 4 वर्षाच्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांना 2 प्रकारे प्रवेश दिला जातो. इयत्ता 12वीनंतर स्पर्धात्मक प्रवेश परीक्षेने व पदविकाधारक विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षातील प्रवेशाचे प्रमाण 2010-11 पासून पहिल्या वर्षाच्या मंजूर प्रवेश क्षमतेच्या 20% होते. परंतु 31 डिसेंबर 2018 रोजी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने अधिसूचना काढून हे प्रमाण प्रवेश क्षमतेच्या 10% केले. काही विद्यार्थ्यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. परंतु न्यायाधीश सत्यरंजन धर्माधिकारी व न्यायाधीश गौतम पटेल यांच्या खंडपीठाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला शिक्षण संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असून न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करू शकत नसल्याचा निर्वाळा देत ती याचिका फेटाळून लावली. सर्वच विद्यापीठाचा अभ्यासक्रम जवळपास सारखा असून या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा फायदाच होणार असल्याचे मत प्राचार्य डॉ. रामकिशन पवार यांनी सांगितले. अशा मध्येच डिसेंबर महिन्यामध्ये अखिल भारतीय तंत्र परिषद म्हणजेच AICTE याने संपूर्ण भारतामध्ये लॅटरल एंट्रीसाठी म्हणजे डिप्लोमा इंजिनिअरिंग करून जे विद्यार्थी डिग्री निर्णय येतात डायरेक्ट सेकंड इयरला यांच्यासाठी 20% जागा होत्या त्या कमी करून 10% केलेल्या आहेत. याच्या विरोधामध्ये मुंबई आणि परिसरामधील काही विद्यार्थी हे मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी रेट पिटिशन दाखल केली होती. तर ती किंवा आम्हाला पुन्हा हे 10% 20% करण्यात यावं. परंतु माननीय मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका रद्द बातल केलेली आहे आणि AICTE ने जे काही पॉलिसी म्हणून 20% वरून 10% लॅटरल एंट्रीसाठी जागा दिल्या होत्या याच ठेवलेल्या आहेत. परंतु मला असा विषय आहे की विद्यार्थ्यांना प्रथम वर्षीच फक्त 80,000 ऍडमिशन झाले होते 1,40,000 म्हणजे 60,000 जागा रिकाम्या होत्या. आणि पॉलिटेक्निक करून इंजिनिअरिंगला प्रवेश घेऊ इच्छणारे विद्यार्थी हे त्यापेक्षा कमी आहेत. त्यामुळे वाढीव 20% या जागांची गरज नाही आहे. ज्या AICTE ने 10% जागा दिलेल्या आहेत वाढीव थेट द्वितीय वर्षासाठी या पुरेशा आहेत. त्याचबरोबर इकॉनॉमिकली विकर शिक्षणसाठी सुद्धा 10% वाढीव वरण अबो कोटा दिलेला आहे. त्यामुळे भरपूर जागा रिकाम्या आहेत. प्रत्येक पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेल एवढ्या सफिशियंट जागा आहेत. त्यासाठी पुन्हा 20% वाढीव जागा देण्याची गरज नाही. ज्या 10% जागा केलेल्या आहेत त्या पुरेशा आहेत. हेच नाही त्याहीपेक्षा मी पुढे जाऊन सांगेन की या 10% सुद्धा गरज नाही. कारण जेवढ्या रिकाम्या जागा प्रत्येकाला आहेत त्याच्यामध्ये द्वितीय वर्षाचे सगळे प्रवेश होऊ शकतात एवढंच मी सांगेन. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठेही कन्फ्युजन न करता सरळ आपला प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा एवढंच मी या प्रश्नी सांगेन. धन्यवाद. माझं नाव डॉक्टर RS पवार. मी प्राचार्य आहे श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद. धन्यवाद. परंतु काही नामांकित महाविद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये या संदर्भात संभ्रम अवस्था निर्माण केली आहे. या पत्रकार परिषदेत श्रेयस प्रतिष्ठानचे संचालक प्रभाकर माशाळकर, हायटेक अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. सिद्धार्थ उंदिरवाडे, प्राध्यापक नागेश डोंगरे, प्राध्यापक दीपक देशमुख यांची उपस्थिती होती.